सगळं करतो. तुला तुझी देतो खुना, तुला तुझी देतो खुना, तुला तुझी देतो खुना, तुला तुझी देतो खुना, जेने होय समाधान, जेने होय समाधान, समाधान समाधान ए तुझी तुला देतो खुना, तुला तुझी देतो खुना. तू नवे बोला ऐसा, तू नवे बोला ऐसा, बोला ऐसे जैसा तैसा, बोला आदि जैसा तैसा, जैसा तैसा, जैसा तैसा, तुला तुझी देतो खुना, तुला तुझी देतो खुना. अरे खून देवाची खून आहे. सीतेला मारुती रायाने अंगठी दिली तरी सुद्धा अगोदर खुनावर ओळखलं काय वा महाराज, खून कशाची? तर सद्गुरु खून देत्यात. खुनाकडे बघितलंय का आम्ही? खुनाकडे बघितलंय का? गुरु देव जीवाची सोडवणूक केली बाई. एकदा गुरु करून टाकला, टाकला म्हणजे तुका परड्यातला भाजीपाला आहे का टाकायला? लग्न करून अपत्य होतील का? संसार करावा लागतो. तसं गुरु केल्यानंतर संसार करावा लागतो. कुणा बरोबर? नवऱ्या बरोबर. कुणा बरोबर संसार करावा लागतो? व्यवहार दृष्टीने नवऱ्या बरोबर संसार करावा लागतो. तसं अध्यात्मात सुद्धा नवऱ्या बरोबर संसार करावा लागतो. काचा माझ्या मनानं आवड आहे म्हणून नवरा व्यवहारामध्ये करतो. तिथं हित सुद्धा मनानं, माझ्या मनाची हौस ग मोठी सद्गुरु नवरा मी केला, माझ्या मनाचे हौस ग मोठी सद्गुरु नवरा मी केला, त्याने समजला धरून हात नेले मंच काला. कुणाची हौस? मनानं, मनानं परमार्थ करायचंय आणि देहानं संसार करायचंय. आम्ही देहानं परमार्थ करतो. इकडे गेलो बुक्का आमच्यासारखं हे स्वामी यायचं ना पुन्हा ते बेंगलोर रोड असा, आणि बाकीचे आहे ते केसपूर ते नेसपूर, गळ्यात माळा. नाही परमार्थ ते नाही, मनानं करायचंय. मनानं परमार्थ कराय, संतांनी मनानं परमार्थ केला आणि देहानं संसार केला. आम्ही देहानं संसार करतो आणि मनानं देहानं परमार्थ करतो आणि मनानं सगळं आतच भरलेलं, संसार आतच भरलेलं आहे. जर पंढरीला जावा कुठे जा, फोन करतो का नाही? दाबडतो करतो का नाही? हॅलो हॅलो, काय शाळेला गेलीत का? नक्की कुठे आहे बघितलं का? म्हणजे घरातला संसार पंढरीला जाताना सुद्धा होय, सगळीकडे जाताना संसारच बरोबर घेऊन येतोय. त्याला सोडावं नको का? बाहेर ठेवायला पाहिजे का? नको हो, टाकलं पाहिजे का? नको. तर तसं जात नाही. मन हे कसं आहे? संस्कारित झालेलं आहे अनंत जन्मापासून. या मनाला काय केलं पाहिजे? म हे बोला, ए ए बाई तू हुशार आहे, म न उलपाट कर, न कुणाला माहित आहे? जातो की मंदिर आडवं पडतोय, आडवं कसं पडतोय? नमत नाही, नमायचं आहे पुन्हा या ठिकाणी नमायचं आहे. न म म मना कुठं? म न न म नमायचं आहे. कुठे नमायचं आहे? कुठे नमायचं आहे? आता मला सांगा, मी काही नावं ठेवतो असं नाही. आम्ही सुद्धा तुमच्या, तू मंदिरामध्ये कुठल्या तरी जातेस, जातेस का नाही? किती वर्ष जातेस? आम्ही बी जातोय, आम्ही महादेव भक्ताय बरं का, मी जातोय. पण एकदा सुद्धा विचारलेलं नाही महादेवानं, स्वामीजी आज कुठं कार्यक्रम आहे? तुम्हाने विचारलं का? साडी आहे का? तुला दुःख झालंय का कधी विचारले? म्हणजे चालत्या बोलत्या परमस्वरूप जो भगवंताचं जे हे काय सैनिक आहे ह्यांना गेल्या तर म्हणतील, बाई
बस जरा पाणी तरी घे. विचारतो देव आम्हाने, कुठला देव विचारतो, कुठला देव विचारतो. म्हणून देव सुद्धा म्हणतो, माझी ज्याच्यासाठी इच्छा आहे सुखासाठी ती माझ्याकडे मिळणार नाही, मी भिकारी आहे, मी ज्याची इच्छा करतो त्यांच्याकडे जावा, ते म्हणजे संत. लक्षात घ्या, ते संत कसं, जे सतत आहे, ज्याचा कधीही तिरस्कार वाटत नाही, ते कधी असं नको वाटत नाही, ती कुठली वस्तू आहे सांग बरं, तुम्ही सांगा महाराज, सगळी सांगा. असं म्हणतो का, हे सगळं मला भगवंत आहे, मला सुख नको, मला मरण दे बाबा, मस्त पैकी मरण दे, तुझ्या गावाला येतो. म्हटले म्हटले का, ती सत्य वस्तू आहे, आत आहे ती, सतत आहे, कधी नको अशी वाटत नाही. पाय गेला तर चालून दे, हात गेला तर चालेल, पण मी जिवंत राहिलो पाहिजे, नाही का म्हणत नाही का, मी मेलो पाहिजे असं म्हणतो. काय होऊन देव डॉक्टर साहेब, वजना एवढा पैसा घ्या, पण मी जिवंत राहिलो पाहिजे. आणि म्हणून भगवंतांना जाताचा सांगतो, 2.5 वर्षाच्या काळामध्ये आम्हाने सावध केलेलं आहे, सावधान म्हणून. कारण कृष्ण परमात्म्याला अर्जुनाने विचारलं, अरे भगवंता हे काय चाललंय जगामध्ये, कसली भक्ती काय चाललंय, कुठं लोक निघालेत. अरे तुला अर्जुना माहिती नाही, माझी नजर होय वाकडी तरी मी पाडील ब्रह्मांडाच्या उतरडी, मी एवढे एवढे लूज करतो बघ. नुसतं लूज केलं तर जगातली सगळी मंदिरं बंद झाली, नुसतं लूज केलं का नाही, झाली का नाही. मग विठ्ठल भक्त आहे, मी मरून दे, विठ्ठलाला गेलो का चालत. मी दत्त भक्त आहे, गेलो का नरसोबाच्या वाडीला, गेलो का गाणगापूरला, गेलो कुठल्या ते, मी कैलासामध्ये गेलो का महादेवाची भेट घ्यायला, गावातल्या मंदिरामध्ये तरी गेलो का, पाहुण्याकडे तरी गेलो का, शेजाऱ्याकडे तरी गेलो का, कुणाकडे गेलो. एकच, सगळी मरून द्यात, देव मेले तर चालतील, गुरु मेले तर चालतील, संत मेले तर चालतील, गाव मेले तर चालेल, शेजारी मेला तर चालेल, परंतु मी जिवंत राहिलो पाहिजे. गेला महादेवाच्या मंदिरामध्ये, मग मी जिवंत राहिलो, मग मी कोण आहे, मी कोण आहे, ते पुढल्या वेळेस बघू. जास्त लांबड घेतलेलं आहे मी, क्षमा करा जरा, राहिलेला विषय, विषय संपलेला, विषय कुठं आलाय, मला सुख पाहिजे, आनंद पाहिजे, समाधान पाहिजे, ह्या तिन्ही गोष्टी देवाकडे आहेत. आणि तो देव कुठं असेल तर तो माझ्या आत आहे, तो शास्त्राने पुराणाने वेदांनी सांगितलंय, त्याच्यावर विश्वास ठेवा, त्याच्यावर विश्वास ठेवा. त्याच्या व्यतिरिक्त काही करू शकत, हलू शकत नाही, बोलू शकत नाही. म्हणून अशी बुद्धी आजच्या दिवशी ब्रह्मभूत जगद्गुरु काळ सिद्धेश्वर स्वामी महाराजांनी तुम्हाने द्यावी, माधवानंदांनी द्यावी, नामदेव महाराजांनी द्यावी, सगळ्या संतांनी द्यावी, काळ सिद्ध आत्मारामा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर, आणि तुझे गोड नाम कशामध्ये राहू दे, मुखामध्ये. किती हुशार आहेत बघा, दारात पाणी आणायला घालत्यात, घरातनं 4 वेळा टाटा टाटा टाटा, मग हात असतात का नाही, अशी म्हणते का माझ्या गावाला निघालो टाटा टाटा टाटा. अरे मुख हलवणारा कोण आहे, तुम्हाला माहित नाही का 2.5 वर्षाच्या काळामध्ये 96-98 ऑक्सिजन 96 आला, आणि 96 94 आला, 94-98 करण्यासाठी 15 लाख बिल आम्ही दवाखान्यात भरलेले आहेत, आणि ओरिजिन देणं स्वस्त दिलेलं आहे. त्याच्यावर लक्ष आहे का, तू जर नसेल तर कुठल्या मंदिरामध्ये जाणारा, हे जाशील का, जाशील नवरात्री म्हणता येईल का आपला, हे हलत्याला बंद झाला, तो हलत्याला कोण आहे, तो हलत्याला कोण आहे, याला ओळखणं फार महत्वाचं. सगळीकडे लक्ष देतो, बसल्याला काळ्याचं पांढरं, पांढऱ्याचं काळं, दाताचं, सगळीकडं सगळीकडे लक्ष देतो, देतो का नाही, त्याच्याकडे लक्ष देते कोणी दिले, त्यांना काय मटण खाणारा खूप आहे, त्याचा दात दुखायला लागला, त्याने दात काढला, डॉक्टरचं दात काढला, आता कोण नाही, ह्यांचं दुर्या. आता एक केस बघा, हे कापून आलेत, आता केस कापून आले की आता तुम्ही बी कापतात की, बिट्टू पार्लर काहीतरी म्हणतात की, कापतात का नाही, किती किती पैसे देऊन, हा 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 हिलाच विचारे, आता केस कापाय, तू गेली त्या बिट्टू पार्लरमध्ये, ते केस कापलं, आता सकाळी उठल्याबरोबर त्या केसांना किती चमेली ते लांबूक तमूक हे उठणं, लावतेस का नाहीस, लावतेस, बरं झालं बरं, तुझं नाव काय, अश्विनी, लावतेस का नाहीस,
आता ब्युटी पार्लरमध्ये गेले, केस तुझं कापलं आणि खाली पडलं, ती घरला पुजायला आणतेस का? का काय काय झालं? त्याचा उपयोग नाही. मग तू चांगलं तिला दररोज सांभाळत होतेस का? नाही. दात पडला, डॉक्टरने टेबलावर काढून ठेवला, त्याला घरला पुजाय आणतेस का? लक्षात घ्या, जोपर्यंत दात आला, जोपर्यंत केस आला, जोपर्यंत रोम आला, अरे ते आत्म्याचा स्पर्श आहे तोपर्यंत किंमत आहे. आत्म्याचा स्पर्श तुटला त्याला गाडी फेकलं जात आहे, लक्षात राखा. तेच केस, तेच दात, त्याला जाणा आणि आनंदानं सुखानं संसार करा, अशी बुद्धी आजच्या दिवशी त्या महात्म्याने सगळ्या द्यावी, एवढं बोलून याच्याला विराम करू. लावा एकामेकाला टच करा. ओ सावकर, सावकर, ओ सावकर.